नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे अक्षय आणि फ्री ब्रदर अक्षय पोल्ट्री. तर मी आज तुम्हाला गावरान कोंबड्याबद्दल माहिती सांगणार आहे. गावरान कोंबड्या बीमार का पडतात, तर त्याच्यावरती तुम्हाला मी 2-3 मुद्दे सांगणार आहे. तर या व्हिडिओला नक्कीच तुम्ही बघा. तर आपण जेव्हा वन डे चिक्स आणतो, तर वन डे चिक्समध्ये चूजांना काय द्यायचं आहे. तर वन डे चिक्स आपण जेव्हा हॅचरीमध्ये आणतो, तर आपल्या रूममध्ये रूमचं टेम्परेचर आणि त्यांना पाण्यामध्ये काय द्यायचं आहे. कारण तर पाण्यामध्ये त्यांना गुड द्यायचं, कारण गुड दिल्याने जेव्हा चुजे चिक्स गाडीमध्ये येतात, तर त्यांना प्रवासामध्ये थकवा येतो. तर आपण त्यांना गुड दिलं तर त्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी स्ट्रॉंग म्हणा जास्त राहते. तर त्यांना स्टार्टिंगला गुड पाणी दिलं तर जे आपले चिक्स असतात ते स्ट्रॉंग राहतात, तिच्यामध्ये जास्त मोटिलिटी होत नाही. तर त्यांना वन डेमध्ये गुडचं पाणी जरूर देणं आवश्यक आहे. तर गुड वन डे गुडचं पाणी दिल्यानंतर आपण त्यांना वायमरल हे लिक्विड जरूर द्यायचं आहे. कारण की माझ्या हातावर मी तुम्हाला बघतात हे वायमरल आहे. तर हे वायमरल कोंबड्यांना अति आवश्यक देणे जरुरी आहे. म्हणजे चिक्समध्ये आपण जेव्हा दुसरा दिवस निघतो, त्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण वायमरल जरूर द्यायचं. कारण की वायमरल दिल्याने कोंबड्यांमध्ये जो आजार आहे तो आजार येत नाही आणि बिमारी त्या पिल्लांना अट्रॅक्ट करत नाही. तर तुम्ही वायमरल सकाळी आणि संध्याकाळी सतत आपल्याला 3 दिवस वायमरल द्यायचं आहे. जेव्हा आपण 3 दिवस वायमरल दिलं तर त्या कोंबड्यांना बिमारी येत नाही, आपली जी पिल्लं आहे ती स्ट्रॉंग राहतात आणि जास्त ग्रोथ होते, त्यामध्ये जास्त मोर्टॅलिटी होत नाही. आणि की वायमरलचे हे फायदे की त्या पिल्लांवर जास्त आजार येत नाही, जास्त रोग येत नाही. तर तुम्ही वायमरल नक्कीच त्यांना द्या आणि वन डेमध्ये गुडचं पाणी नक्कीच द्या. तर ते दिल्याने ना आपल्या कोंबड्या लवकर वाढतात आणि टेम्परेचर पण आवश्यक आहे. लहान चिक्सला टेम्परेचर दिल्याने आपल्या ज्या कोंबड्या आहे 50% टेम्परेचरवर वाढतात आणि 50% जे आपले आहे जे औषधी वगैरे आपण ॲन्टीबायोटिक देतो, कॅल्शियम देतो, त्यांना वेगळं औषध देतो. स्टार्टिंगला औषधी कोणती द्यायची जोपर्यंत आपलं घरगुती नुसखा आपण देतो तोपर्यंत आपलं घरगुती नुसखा द्यायचं नाही जमलं तर औषधी मेडिकल वगैरे आहेच मेडिकलमध्ये. तर मेडिकलमधलं काय काय द्यायचं आहे, तर स्टार्टिंगला गुडचं पाणी, नंतर वायमरल, नंतर दुसरी औषधी आहे लेग्झिन पावडर आणि ग्रोथ वाढायसाठी वजन वाढायसाठी काय द्यायचं आहे अस्टोवेट. हे अस्टोवेट आणि वायमरल दोन मिक्स केलं ना तर त्यांच्यामध्ये वजन वाढण्याची क्षमता आणि रोग प्रतिसाद हा कमी होतो. तर तुम्ही हे औषध नक्कीच त्या कोंबड्यांना द्या. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्कीच कमेंटने सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला टाटा बाय. सी यू.